यवतमाळेथे भाजपातील काही मर्जीतील ठेकेदारांची सध्या पालिकेत एकाधिकारशाही चालली असून या ठेकेदारांच्या इशाऱ्यावर नगरपालिकेचा कारभार सुरू आहे. ठेकेदार बोले तैसा नगरपालिका चाले असा सर्वत्र कारभार यवतमाळ नगरपालिकेत सध्या सुरू आहे. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक एकवटले असून पालिकेच्या विरोधात आता आंदोलनाचा पवित्र्यात आहेत. मागील 3 वर्षात पालिकेचा कारभार कोलमडला आहे. पालकमंत्री प्रशासनाचे शहराकडे दुर्लक्ष होत आहे. पालिकेत केवळ मर्जीतल्या ठेकेदारांची एकाधिकारशाही सुरू असल्याचा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना नगरसेवकांनी केलाय. शहरातील समस्या सुटताना दिसत नसल्याने आता नागरिक नगरसेवकांना जाब विचारत आहेत. विरोधी पक्ष म्हणून आम्ही वारंवार प्रशासनाकडे मागणी करीत आहोत, मात्र काहीच उपयोग होत नाही. वास्तविक या सर्व प्रकाराला पालकमंत्री जबाबदार असल्याचा आरोप इंदू चौधरी यांनी केलाय. पालिकेतील वेगवेगळ्या कामांसाठी एकाच ठेकेदारावर मेहरबानी केली जात आहे. आपल्या सोयीचे राजकारण सुरू आहे. जनतेच्या प्रश्नांशी सत्ताधाऱ्यांना काहीच देणे घेणे नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केलाय. सावरगड कचरा डेपो, शहरातील स्वच्छता, मुरुम, रस्त्यावरील खड्डे कायम आहेत. जागा नसल्याने शहरातील बंद पडलेल्या शाळा मैदानावर कचरा गोळा केला जात आहे. या कचऱ्यामुळे आता रोगराई पसरत आहे. ही परिस्थिती जाणीवपूर्वक तयार केली जात असल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते चंदू चौधरी यांनी केलाय. यावेळी विरोधी पक्ष नेते चंद्रशेखर चौधरी, शिवसेना गटनेते गजानन इंगोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते पंकज मुंडे, नगरसेवक उद्धवराव साबळे, वैशाली सवाई, प्राध्यापक बबलू देशमुख, जावेद अन्सारी, छोटू पावडे, छोटू सवाई, अजय किन्हीकर आदी उपस्थित होते. महावॉईससाठी सचिन येवले, यवतमाळ. सध्या समस्त यवतमाळकर जनतेला वेठीस धरण्याचं काम ही नगरपालिका प्रशासन करते आहे. प्रामुख्याने कचऱ्याची समस्या, डम्पिंग यार्ड नसणे, मोकाट जनावरे, कुत्रे, डुकरे यांचा अतोनात त्रास या यवतमाळकरांना सहन करावा लागत आहे. तसेच यवतमाळ नगरपालिकेकडे निधी उपलब्ध नसताना रस्ते हस्तांतरण, टीबी हॉस्पिटलची जागा खरेदी करणे असे चुकीचे अनेक निर्णय या नगरपालिकेने केल्यामुळे या ठिकाणी कंत्राटदाराची बिलं 2-2 वर्षापर्यंतसुद्धा दिले नसल्यामुळे येथे कंत्राटदारसुद्धा काम करण्यास इच्छुक नाही आणि अतिशय वाईट परिस्थिती या नगरपालिकेची. इथल्या पालकमंत्र्याच्या निर्देशाने इथे जे बहुमतामध्ये भाजपचे नगरसेवक आहेत ते चुकीच्या पद्धतीने निर्णय घेऊन या यवतमाळ नगरपालिकेची परिस्थिती अतिशय खराब या लोकांनी केलेली आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि काही भाजपचेसुद्धा नगरसेवक हे या सगळ्या पद्धतीला कंटाळलेले आहेत आणि राजीनामा देण्याच्या मनस्थितीपर्यंत आम्ही सगळे लोक आलेलो आहोत. परंतु काल आमची जी काही चर्चा झाली या ठिकाणी तर राजीनामा देऊन दुसरे सुद्धा नगरसेवक येतील, पण इथलं जे ढिम्म प्रशासन आहे आणि या प्रशासनावरती पालकमंत्र्याचा अवास्तव हस्तक्षेप म्हणा किंवा वचक नसणे म्हणा ही बाब प्रामुख्यानं निदर्शनात येत असल्यामुळे या नगरपालिकेची परिस्थिती अतिशय दयनीय झालेली आहे आणि लोकांना न्याय मिळण्याची अपेक्षा या नगरपालिकेकडून करावी की नाही करावी असा प्रश्न सगळ्यांपुढेच आहे.